संख्या चढायला सुरुवात झालेली आहे. खालून वरती येत ते इकडे दाखय आता. चांगल्या झाल्या का? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चढणीची कोळंबी. मित्रांनो, नदीला पाणी सोडल्यामुळं लहान साईजची कोळंबी म्हणजेच लहान झिंग्या भरपूर वरती चढत होत्या. तर या झिंग्या आम्ही कशा प्रकारे पकडल्या आणि पकडलेल्या झिंग्यांची कोळंबीची आजींनी रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, पाहू शकाल नदीला पूर आलेला आहे, पाणी सोडलेलं आहे. पाणी पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. आणि आता आम्ही आलोय कोळंबी पकडण्यासाठी. ज्या लहान साईजच्या झिंगा आहेत त्यांची चढण लागलेली आहे. चढण बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ज्या सगळ्या झिंगे आहेत ज्या की वर चढतात ते, तर आता ह्याच आपण पकडणार आहे. पाहू शकाल हे बघा, भरपूर आहेत. हे बघा, भरपूर अशी चढण लागलेली आहे. खालून येतात ते आणि इथून या दगडावर चढून मग पुढे जातात ते. पाहू शकाल, तर या झिंग्या आपण पकडणार आहे. तर बघूया आपल्याला किती सापडतं ते. तर आता पकडायला सुरुवात करतोय. एकदम करंट लागल्यासारखं होत आहे. वरून भेटते लोन हे बघा. असं हाताला करंट लागल्यासारखं होत आहे. इकडे पाहू शकाल बघा, ते एवढे सापडलेले आहेत. तर मित्रांनो, आपण साडी आणलेली आहे. पाहू शकाल ही साडी आपण तिथे आंतरणार आहे आणि त्याच्यावर कोळ झिंग्या जमा झाल्या की मग ती उतरून घेणार आहे. तर इथं समोर तुम्ही पाहू शकाल साडीवर यायला सुरुवात झालेली आहे. आता तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल आपण या खड्ड्यामध्ये आहे ना गवत टाकलंय आणि पाणी भरलंय त्याच्यामध्ये, जेणेकरून या झिंग्याच्या इकडनं येतात त्याबरोबर या गवताच्या पाण्यामध्ये साचून राहतील. तेव्हा इकडून तुम्ही पाहू शकाल तेव्हा इथून कशा प्रकारे लाईन लागलेली आहे. तेव्हा खालून वरती येतात ते आणि त्याबरोबर त्या साडीवरून याच्यामध्ये येतात ते. तर अशा प्रकारे आता थोड्या वेळ झिंग्यांना वरती चढू देऊ आणि त्याच्यानंतर मग पकडू. मित्रांनो, आपण पाला घेतलेला आहे. पाला आपण साडीवर ठेवणार आहे आणि त्याच्यावर ते झिंगा जमा होऊन राहतील. पाला भिजवून ठेवूया. पाहू शकाल मित्रांनो, वांबे बघा गेले आतमध्ये. आता आणि खेकड्याची पिल्लं आहेत.
तर मित्रांनो तू घे पकड धर. मित्रांनो कोळंबी बरोबर आपण खेकडे पण पकडतोय. प्रकाशनी इथे खेकडा बघितला होता आणि पकडलेला पण आहे, पाहू शकाल. ह्या एवढे खेकडे पकडलेले आहेत, लहान पिल्लं पण घेतलेत आपण दावण लावण्यासाठी. प्रकाश सुद्धा आज आलेला आहे. प्रकाशनी स्पॉट पाहिला होता, त्यांनी फोन करून बोलवलं होतं आपल्याला. तर मित्रांनो इथं आपण पाहू शकाल साडी लावलेली आहे हे बघा, आणि इथून कोळंबी चढती बघा ही. तर आता एकदा जाऊन चेक करूया. पाहू शकाल मित्रांनो बऱ्यापैकी इथं कोळंबी जमा झालेली आहे आणि अजून सुद्धा खालून वरती कोळंबी येते तेव्हा पाहू शकाल. आणि याच्यामध्ये पण बऱ्यापैकी आलेली आहे तेव्हा साडीवर पूर्ण कोळंबी फिरते इकडनं पण आहे आणि ही बॅक साईडनी पण चढलेली आहे तेव्हा. आणि इकडे पण चढण लागलेली आहे, खेकडे बिकडे भरपूर आहेत. तर मित्रांनो आता आपण एकदा कोळंबी जमा करून घेऊया. पाला पण नंतर काढावा, पाला नंतर दुरून गेला. तेव्हा ही आधीची होती याच्यामध्ये तेव्हा, आता ही पण काढून घेऊया. तेव्हा उडती ती जास्त. झिंगे आहेत या सगळ्या, सुकट सुकट आपण ज्याला सुकट म्हणतो हे सुकट आहे. तर मित्रांनो आता धार कमी झाल्यामुळे आहे ना झिंग्या चाडायच्या पण बंद झालेल्या आता तेव्हा, थोडे थोडेचे आता ते वरती आधी सारखे नाही आहेत. तर आता किती आल्यात पाहूया. आता कमी आलेले आहे कारण बंद झाले होते चढायच्या. तर एवढे आपल्याला सापडलेले आहे बघा. तर आता घरी गेल्यावर उद्या सकाळी आपण मस्त पैकी कालवण बनवूया यांचं. गाडी
निंबाळ घेतात ना ते. तो नाही आपल्या घरचाच मसाला आहे, घरचा मसाला नाही. वल्ल्या त्याच्यामुळे जरा पाणी झालंय का पाणी काय ते मुरैना जिरा वाळवलेला आहे. भूक आहे अजून? भूक आहे थांबी. हे एक भाई आहे. चांगलं गेलं. माझं दाखय आता. बाय बाय कर.